नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे जी लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी सोया चीज बॉल। चला तर आपण त्याचं साहित्य पाहूया। दोन बटाटे किसून घेतलेले आहेत आपण, हे सोयाबीन जे अर्धा तास भिजवून मिक्सर मधून काढून घेतलेले आहेत, किसून घेतलेला कोबी आहे, गाजर आहे, पनीर, मोजरेला चीज, चीज क्यूब आहेत 3, मिरेपूड, मीठ आणि साखर हे आपण टेचून घेतलेलं आहे, मिरची, आलं आणि लसूण, ब्रेड क्रम्स आहेत, कॉर्नफ्लॉवरचं पाणी घेतलेलं आहे करून आणि तेल। सोयाबीन घालूया, कोबी, पनीर, हे चीज क्यूब आहेत, बटाटे, मिरची, लसूण, आलू। थोडीशी साखर टाकायची, मीठ चवीनुसार मीठ टाका, मी 1 चमचा घातलेला आहे, थोडीशी मिरी पूड। आता आपण हे मिक्स करून घेऊया छान हातानेच करायचंय। हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। हे मोजरेला चीज आपण स्टफिंग साठी ठेवलेलं आहे, आपण आता त्याचे बॉल्स बनवून घेऊया। हाताला थोडस तेल लावून आपण बॉल तयार करूया। बॉल तयार झाला की त्याच्यामध्ये थोडस खोलगट करून वाटीसारखं त्याच्यामध्ये थोडस मोजरेला चीज भरायचं। तुम्हाला आवडीप्रमाणे चीज भरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये। छान बॉल तयार करू, लहान मुलांची तर खूप आवडीची गोष्ट आहे ही। बॉल्स रेडी झालेले आहेत, आता आपण यांना कोटिंग करून तळून घेऊया। एवढं पातळ करून घ्यायचंय कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामध्ये आता बॉल टाकूया। असे ब्रेड क्रम्स लावून घेऊया आणि आता तळायचंय आपल्याला हे। तेल गरम झालेलं आहे आणि मी एक सांगायचं विसरले तुम्हाला की ज्यावेळेस आपण भाज्या चिरतो तर त्याच्यामध्ये पाणी कसलं 1 इंच सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे, एकदम ड्राय भाज्या हव्यात, त्यामुळे पाणी सुटत नाही आपल्या मिश्रणाला आणि बॉल तयार करताना प्रॉब्लेम होत नाही। चला तेल तापलेलं आहे, बॉल्स टाकून घेऊया। बॉल तळताना खूप काळजी घ्यायची असते की बॉल फुटून द्यायचे नाहीत, व्यवस्थित तळायचे। आणि बॉल तळताना खूप काळजी घ्यायची असते की बॉल फुटून द्यायचे नाहीत, व्यवस्थित तळायचे। ज्यावेळेस आपण बॉल टाकतो त्या सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायचा आणि थोडेसे तळून झाले की मिडियम फ्लेम करून तळून घ्यायचे बॉल। बॉल तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। राहिलेले पण बॉल आपण आता ब्रेड क्रम्स लावून तयार करून घेतलेत, आता आपण हे तळून घेऊया।
शक्यतो कढई मध्ये तेल जास्त टाकायचं, कारण मग बॉल आपले खाली चिटकत नाही। आपलं तळून झालेलं आहे, मुलं मागे थांबलेली आहे सगळी खाण्यासाठी, आता काढून घेऊया। आता आपले बॉल्स रेडी झालेले आहेत, आता आपण सर्व करायला घेऊया।